तर मित्रांनो, आता सध्या कंडिशनला आपण लाईव्ह प्लॉटवरती आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता माझं जे आले आहे त्याला फुटव्यांची संख्या चांगल्या पद्धतीने मेंटेन झालेली आहे. बघा, नवीन जे फुटवे आहे त्याची संख्या खूप चांगल्या पद्धतीने सध्या कंडिशनला निघत आहे. तर हे फुटवे जे आहे तर हे 12x68 निघालेले आहे. तर मी ते अँटिकेल 12x68 म्हणजेच इंडिकेम कंपनीचं जे 12x68 आहे त्याचं त्यामध्ये पॉलिफॉस्फेट असल्यामुळे नाही, आणि बाकीचे जे 12x68 आहे त्यात आर्थफॉस्फेट आहे. तरी तो पॉलिफॉस्फेट जो आहे तो आर्थफॉस्फेटपेक्षा 2 पटीने जास्तीच काम करतो. म्हणजे त्याचं जे अपटेक आहे ते पिकाला खूप सोप्या पद्धतीने जातं. तर त्यामुळे अँटिकल सिस्टमची जी खतं असतात तर ती पिकाला घेण्यासाठी खूप सोप्या पद्धतीने त्याची उपलब्धता आपण वॉटर सोल्युबल म्हणजे पाण्यामार्फत पिकांना करून देऊ शकतो. त्यातच अजून जर तुम्हाला जास्तीचे फुटवे हवे असेल तर त्याच्यासाठी अजून एक दुसरा उपाय आहे. तर त्या उपायाबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्हाला आपलं पीक कसं वाटलं हे पण कमेंट करून नक्की सांगा. हे बघू शकता तुम्ही. तर हा आपला प्लॉट आहे, त्याचे फुटवे वगैरे बघा तुम्ही कशा पद्धतीचे. फक्त हा 12x68 ला प्लॉट आहे, म्हणजे ते बी तण जास्त सोडलेलं नाही मी आतापर्यंत. 5 किलो एकरी 5 किलो या प्रमाणात आपलं 2 वेळेस मी दिलेलं आहे, 2.5-2.5 किलो. म्हणजे सध्या कंडिशनला एवढं फुटव्याची जास्त आवश्यकता नसते, परंतु बरेच शेतकऱ्यांचं कसं प्रश्न येतात, वारंवार येत आहे की फुटवे वाढवायचे. तर कमेंट करून नक्की कळवा प्लॉट तुम्हाला कसा वाटला. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीमूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. तो अशा अनुषंगाने आहे की मला बरेचसे शेतकऱ्यांचे फोन आले, त्यानंतर बरेचसे शेतकरी कमेंटमध्ये विचारत आहे, व्हॉट्सअप ग्रुपवरती विचारत आहे, टेलिग्रामवरती विचारत आहे की आले लागवड करून 2 महिने झाले, 1.5 महिना झाला, असे वेगवेगळे कालावधी सर्व लोक सांगतायत. परंतु आल्याचे जे फुटवे आहे ते फुटव्यांची संख्या आपल्याला वाढवायची, तर त्यासाठी काय करता येईल. तर सर्वप्रथम गोष्ट अशी आहे की फुटव्याची संख्या जी आहे ती आपल्याला कमीत कमी 60 दिवसानंतर त्या गोष्टीवर विचार करणं खूप महत्त्वाचं असतो. परंतु काही की 45 दिवसाचं 40 दिवसाचं पीक आहे, परंतु त्यांचेसुद्धा मॅसेज फोन येत आहेत की आम्हाला फुटव्याची संख्या वाढवायची. तुम्हाला विनंती आहे की 60 दिवसानंतर फुटवे आपल्याला वाढवण्याच्या दिशेने पावलं उचलायला हवी. परंतु तोपर्यंत फुटव्याच्या नांदामध्ये न लागता तुम्ही संपूर्ण पोषण कशा पद्धतीनं देता येईल पिकाला, क्वालिटी मेंटेन करणं किंवा स्टेबल खतं तोपर्यंत द्यायची आहे. फुटव्यांकडे तोपर्यंत लक्ष द्यायचे नाही, कारण की तुम्ही जास्तीचे फुटव्याने जास्तीचं उत्पादन होतं हा एक गैरसमज मनातून काढून टाकायचा आहे. कारण की जास्तीचे फुटवे असताना तुम्ही त्याला त्या पद्धतीने जेवढे जास्त फुटवे निघालेत त्या पद्धतीने त्याला दुसऱ्या खतांचा सुद्धा डोस पाहिजे असतो. त्याच तुलनामध्ये जेवढे तुमचे फुटवे त्याच तुलनेमध्ये त्यांना तुम्हाला त्याचा खताचाही डोस आणि बाकीच्या गोष्टी त्याला पुरवणे खूप गरजेचं असते. तुम्ही पूर्वीपासून त्याची तयारी करणं खूप महत्त्वाचे असते. शेणखतापासून आपल्याला त्याची तयारी करणं गरजेचे असते. तर जास्तीचे फुटवे काढल्यानंतर जास्तीचं उत्पादन निघतं अशात लगे भाग नाही, त्यामुळे जास्तीचे फुटवे काढण्यासाठी तर तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, हा जो प्रोडक्ट आहे हा कॅम्पोचा प्रोडक्ट आहे. तर त्याची मार्केटिंग जी आहे धनश्री ॲग्रो लिमिटेड भारतामध्ये केलेली आहे. तर केल्प याचं नाव आहे, बघू शकता तुम्ही. केल्प नावानं हा प्रोडक्ट मिळतो तुम्हाला 1200 ते 1300 रुपयापर्यंत लिटर या प्रमाणात हा प्रोडक्ट मिळतो. तर याचं काम असं आहे, त्याच्यावर चित्रातच दिलेलं आहे, ज्यांना समजत नाही त्यांनी चित्रसुद्धा बघून तुम्हाला त्याचं कार्य करू शकतं. जे मुळं आहे ते मुळांची संख्या आपल्या चांगला खूप म्हणजे ह्युमिकपेक्षा 2-3 पटीने जास्तीचं हे मुळं वाढवण्यास आणि पिकाला जे खालून मातीतले जे अन्नद्रव्य पडलेले आहेत ते अपटेक करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत करतं. तर याचा वापर करायचा आहे आपल्याला एकरी एक लिटर याचा वापर करून, आणि त्यानंतर आपल्याला या खताचा वापर करायचा आहे.
हे बघू शकता तुम्ही. कॅम्पो, हे पण कॅम्पोचं नोवाटेक सॉल्युबल 1448, या खताचा 1 किलो या प्रमाणामध्ये आपल्याला वापर करायचा आहे. तर या दोन्हीमुळे आपल्याला खूप उत्तमरित्या फुटव्याची संख्यामध्ये चांगल्या पद्धतीने ग्रोथ तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिसेल. परंतु याचा वापर जो आहे तो आपल्याला 60 दिवसाचं पीक झाल्यानंतरच करायचा आहे. 60 दिवसाच्या पूर्वी याचा वापर करू नका शक्यतो, कारण की जेव्हा तुम्ही या जे जुने फुटवे तुम्हाला तुमचे निघालेले आहेत तर त्याची जाडी चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाल्यानंतरच नवीन फुटव्याच्या दिशेने वाटचाल करायची. कारण ते जर बारीक राहिलं तर त्यानंतर तुम्हाला त्याची जाडी वाढवता येणार नाही. हे जे अगोदरची कोंब आहे ते चांगल्या प्रकारे जाड झाल्यानंतरच आपल्याला दुसऱ्या फुटवे चांगल्या पद्धतीने म्हणजे नैसर्गिकरित्या निघाले तर ते त्याची संपूर्ण वाढ झाल्यानंतरच निघणार आहे. पण आपण आपल्या मनाने जर फुटव्यांची संख्या वाढ करायची असेल तर तुम्हाला त्याच प्रमाणामध्ये त्याची खताचा डोससुद्धा वाढवून द्यावा लागेल. आणि यानंतरसुद्धा अजून याने हे सोडल्यानंतरसुद्धा अजून जास्तीची फुटव्याची गरज असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपण त्याविषयीसुद्धा एक व्हिडिओ घेणार आहोत. यानंतरसुद्धा याच्यापेक्षा जास्तसुद्धा फोटो आपण काढू शकतो, परंतु त्यासाठी आपल्याला अजून एका औषधाचा वापर करायचा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनल कृषीमूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.